हाय फ्रेंड्स, कल्पनाच रेसिपीमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. नवरात्र उत्सव चालू आहे आणि माझ्या परिवाराकडनं तुम्हा सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा. या नवरात्रीमध्ये अष्टमीच्या दिवशी दुर्गा मातेला काळ्या चण्याचा प्रसाद अर्पण केला जातो आणि ह्या काळ्या चण्याच्या प्रसादाबरोबर हलवा पुरीचा पण प्रसाद अर्पण केला जातो. तर आज आपण बघणार आहोत काळ्या चण्याची रेसिपी आणि हलवा पुरीची रेसिपी. अगदी सोप्या पद्धतीत आणि परफेक्ट रेसिपी कशी करायची या रेसिपीमध्ये मी तुम्हाला दाखवलेलं आहे. ही रेसिपी पूर्णपणे बघा, कारण यामध्ये मी हलवा बनवताना काही टिप्स दिलेल्या आहेत, त्या टिप्स तुम्ही फॉलो केला तर तुमचा हलवा कधीच फसणार नाही. काळ्या चण्याच्या प्रसादासाठी ते चणे मी रात्रभर 7 ते 8 तास छानपैकी भिजत ठेवले होते आणि भिजून ते डबल झालेले आहेत. तर आता हे चणे स्वच्छ धुवून घेतल्यानंतर आपल्याला कुकरला वाफवून घ्यायचे आहेत. तर वाफवून म्हणजे छानपैकी शिजवून घ्यायचे आहेत आणि हे चणे शिजवताना आपल्याला थोडी चण्याला चव आली पाहिजे म्हणून 1/2 चमचा मीठ टाकलेला आहे आणि 1.5 ग्लास फक्त पाणी टाकलेलं आहे. कारण हे चणे आपल्याला सुके करायचे तर जास्त प्रमाणात पाणी टाकायचं नाही आहे. आणि कुकरच्या 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्यात आणि मंद गॅसवरती 10 मिनटं आपल्याला चणे शिजवून घ्यायचे, म्हणजे छानपैकी मऊसूत चणे शिजले जातील. आणि त्यानंतर हलव्यासाठी इथे 1 कप रवा घेतलेला आहे, 1 कप साखर घेतलेले आणि 1 कप वितळलेलं तूप घेतलेलं आहे, आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घेतलेले आणि 1/2 चमचा वेलची पावडर वापरायची. इथे तुम्हाला सांगेन का रव्याचं जे मेजरमेंट आहे त्यानुसारच आपल्याला साखर आणि तूप घ्यायचं आहे, कारण कोणता पण प्रसाद बनवताना आपल्याला सेम मेजरमेंट घ्यायचं आहे. तर इथे आज आपण पाण्यामध्ये हा हलवा बनवणार आहोत. यामध्ये तुम्ही दूध पण वापरू शकता, पण आज मी पाण्यामध्ये बनवणार आहे. तर गॅसवरती मी पॅन गरम करायला ठेवला आहे. पॅनमध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तूप गरम झाल्यानंतर रवा टाकायचा आहे आणि रवा छानपैकी हा लालसर भाजून घ्यायचा. जेवढा चांगला रवा तुम्ही लाल भाजान तर तेवढा रवा आपला छान होतो. तर इथे तुम्ही हलवा बोलू शकता किंवा शिरा पण बोलू शकता. तर बघू शकता तुम्ही कंटिन्यू मिक्स करत हा रवा मी भाजून घेतलेला आहे आणि लालसर चांगला भाजलेला आहे. चांगला लाल झाल्यानंतर रवा इथे आपल्याला ड्रायफ्रूट्स घेतले होते ते टाकायचे आणि ते आपल्याला 1/2 मिनटं फक्त फ्राय करून घ्यायचे रव्याबरोबर. तर त्यानंतर गॅस मी मंद केलेला आहे आणि दुसऱ्या साईडला 1 वाटी आपला रवा आहे तर 3.5 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे. हे मेजरमेंट परफेक्ट आहे हलवा बनवण्यासाठी. ह्या मेजरमेंटने तुमचा हलवा जातळ पण होणार नाही आणि सुका पण होणार नाही आहे. तर पाणी गरम झाल्यानंतर आपल्याला जो रवा भाजून घेतला होता तर त्या रव्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे. तर इथे आपल्याला पाक करायचं नाही आहे, फक्त पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर साखर यामध्ये टाकायची आहे. साखर मिक्स करून झाले की गॅस मिडियम करायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला झाकण लावायचं आणि 2 ते 3 मिनटं छानपैकी हलवा शिजून द्यायचा आहे. साखर टाकून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता हलवा जो आहे तो लगेच घट्ट झालेला आहे आणि ह्याला शिजायला वेळ लागणार नाही आहे, कारण गरम पाणी टाकलं होतं. 2 ते 3 मिनटानंतर तुम्ही बघू शकता परफेक्ट आपला हलवा तयार झालेला आहे. थोडंसं मिक्स करून घेते आणि यामध्ये वेलची पावडर टाकूया आणि आपला हलवा तयार झालेला आहे. तर इथे हे साईडला ठेवते मी. तर तुम्ही आवर्जून ही अष्टमीच्या दिवशी हलव्याची रेसिपी ट्राय करा. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्स नक्की सांगा. हलव्याबरोबर काळ्या चण्याचा प्रसाद पण इथे मी दाखवलेला आहे, तो पण तुम्ही ट्राय करा आणि तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स नक्की सांगा. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या काय माझी रेसिपी त्या तुम्हाला पाहता येईल. चला आता हलवा तर तयार झालेला आहे, तर आता बघूया काळ्या चण्याचा प्रसाद कसा करायचा आहे. तर आपण कुकरला चणे शिजवून घेतले आहे, छानपैकी चणे मऊसूत शिजलेले आहेत. यासाठी आता काय मसाले लागतात ते पाहूया. तर 1/2 चमचा मी साधं मीठ कुकरमध्ये एक चणे शिजवताना टाकलं होतं, त्यानंतर काळं मीठ 1/2 चमचा घेतलं आहे, धना पावडर 1/2 चमचा, आमचूर पावडर 1/2 चमचा, कसुरी मेथी 1/2 चमचा, जिरा पावडर 1/2 चमचा आणि 1/2 चमचा लाल तिखट घेतलेले, त्यानंतर अद्रकचे काही स्लाईस करून घेतलेले पातळ, 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता हे फोडणीसाठी वापरायचे, 1/2 चमचा जिरं. तर आता प्रसाद आहे तर हा आपला तुपात बनवायचा आहे. तर इथे 2 चमचे मी तूप घेतलेलं आहे आणि 2 चमचे आपल्याला ओलं खोबरं वापरायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर. गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवली आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचं आहे. तूप गरम झाल्यानंतर यामध्ये जिरं टाकायचं आहे आणि जिरं चांगलं तडतडलं का यामध्ये कढीपत्ता, मिरची आणि अद्रक हे परतून घ्यायचं आहे आपल्याला. आणि त्यानंतर लगेच जे चणे आणि चण्याबरोबर जे पाणी पण आहे ते पण मी टाकलेलं आहे. जास्त आपण पाणी टाकलं नव्हतं, थोडंफार पाणी चणे शिजवताना राहिलेलं आहे. तर यामध्येच आपल्याला मसाले टाकून घ्यायचे आहेत. आता ते पाण्यासहित आपल्याला चणे कढईमध्ये टाकायचे आहेत आणि मसाले टाकून घ्यायचे आहेत यामध्ये. तर जेवढे पण मसाले घेतले होते त्यामध्ये टाकायचे, म्हणजे मसाले पण त्या पाण्याबरोबर छानपैकी शिजून निघतील. तर सगळे मसाले टाकून झाले की एकदा मिक्स करून घ्यायचे आहेत आपल्याला.
चण्यांना थोडंसं चटपटीतपणा येण्यासाठी आमचूर पावडर आणि काळं मीठ वापरलेलं आहे. एकदा नक्की तुम्ही वापरून पहा, खूप छान टेस्ट येते. तर आता थोडंसं पाणी आटत आलेलं आहे, त्यानंतर आपल्याला त्यामध्येच खोबरं टाकायचं आहे आणि खोबरं टाकून मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पाणी पूर्णपणे आटत आलं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे, म्हणजे हा चण्याचा प्रसाद पण आपला तयार झालेला समजायचा. तर बघू शकता छानपैकी पाणी आटलेलं आहे आणि जो मसाला आपण टाकला आहे तर तो छानपैकी कोट झालेला आहे चण्याला. आणि यावरती थोडीशी कोथिंबीर टाकूया. तर आता झटपट असा काळ्या चण्याचा प्रसाद पण आपला तयार झालेला आहे. तर आता हे साईडला ठेवूया आणि याबरोबर आपल्याला पुरी बनवायची आहे. तर पुरी बनवायला घेऊया. पीठ तर मी थोडंसं मळून ठेवलं होतं, तेल गरम करायला ठेवलं एका साईडला. तर आता झटपट अशी पुरी बनवूया. तर हा प्रसाद जो आहे तो बनवायला वेळ लागणार नाही आहे. झटपट पद्धतीने कशा पद्धतीने बनवायचं तो आज मी तुम्हाला सांगितलेला आहे. या अष्टमीच्या दिवशी हलवा पुरी आणि काळ्या चण्याचा प्रसाद कसा करायचा आहे तो आज मी तुम्हाला दाखवलेला आहे. तर नक्की ही रेसिपी तुम्ही ट्राय करा. तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट्सने नक्की सांगा. रेसिपी जर आवडली तर रेसिपीला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकनला क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या काय माझ्या रेसिपी त्या तुम्हाला पाहता येईल. चला तर मग परत भेटूया अशीच एक नवीन रेसिपी घेऊन. थँक्यू.